सरळ ताशेरे ओढलेले सरळ सरळ ते दोषी इतर निष्पन्न झालेले आणि 150 कोटीची जमीन एकाच्या कशामध्ये घालण्याचं काम केलेलं आहे। याच्याकरता मंत्री केलं, याच्याकरता त्यांना मोठे पद दिलं आणि याच्यावर थांबलेलं नाही। सातत्याने तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांच्याबद्दल सतत काही ना काही घडतंय। कुठं ना कुठं कुणाला शिविगाळ देतात त्याची क्लिप माझ्याकडे, मी तुम्हाला ती क्लिप देतो। अतिशय अर्वाच्या शब्दामध्ये शिविगाळ, महिला खासदारांच्या बद्दल अतिशय गरळ ओकण्याचं काम, त्यांनी अपशब्द वापरण्याचं काम, बेताल वक्तव्य करण्याचं केलं। त्याच्यामध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात, अरे तू कुणा चहा नकोय, अरे काय मंत्री आहे का काय, काही जनाची काही मनाची, निर्लज्जपणाचा कळस आहे, निर्लज्जपणाचा कळस। आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आपण आहात, तुमच्या 115 मुळे हे मंत्री झालेत, तुम्ही तेवढेच जबाबदार आहे। देवेंद्र अध्यक्ष महोदय, परवा खरं तर ह्याच सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एनआयटी प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात काही त्यांचं मत व्यक्त केलं आणि ते आपण सगळ्यांनी बघितलं। परंतु अध्यक्ष महोदय, आत्ताच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याच्या विद्यमान कृषी मंत्री महोदयांच्या विरोधामध्ये अतिशय कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले आहेत। अध्यक्ष महोदय, अतिशय पदाचा दुरुपयोग, ते ज्यावेळेस महसूल राज्यमंत्री होते आणि आमच्या मंत्रिमंडळातच एकनाथराव होते आणि तेच मुख्यमंत्री म्हणून कसे चालतात, तुम्हाला सोयीचं चालतंय आणि नसेल ते आमच्यावर ढकला, अरे पट्टे। अध्यक्ष महोदय, मौजे घोडबाबूळ जिल्हा आणि तालुका वाशिम येथील गाय सरकारी गायरान जमीन गट नंबर 44 मधलं उपमुख्यमंत्री महोदय 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा। अध्यक्ष महोदय, हा घोटाळा किंमत जर काढली तर 150 कोटीचा आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रशासनाला माहिती आहे की गायरान जमीन ही कुणाला देता येत नाही, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि त्याचं आपण पालन सगळेजण करत आलोय। अध्यक्ष महोदय, असं असताना एक व्यक्ती योगेश खंडराळे नावाची तिथं जिल्हा न्यायालयात त्यांनी मागणी केलेली होती, ती मागणी तिथल्या जिल्हा न्यायालयाने फेटाळली आणि जिल्हा न्यायालयाने ती मागणी फेटाळताना खंडारेचा या जमिनीवर कोणताही अधिकार नसताना तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता आणि सरकारी जमीन आपली गायरानाची हडप करण्याचा त्याचा इरादा होता असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं। अध्यक्ष महोदय, आम्ही कुणी नाही, कोर्टाने। त्याच्यानंतर त्यावेळेचे तत्कालीन राज्यमंत्री यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आलेला होता आणि राज्य सरकारने आदेश याची संपूर्ण माहिती त्यांना असताना अध्यक्ष महोदय, काही दिवस आधी म्हणजे साधारण जून महिन्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकार राहणार का जाणार अशा प्रकारची परिस्थिती होती आणि 17 जून 2022 ला 37 एकर गायरान जमीन योगेश खंडारे या व्यक्तीला वाटप करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय सर्व कायदेशीर बाबींचं उल्लंघन करणारा होता, सर्व कायदेशीर बाबींचं। या याचिकेच्या सुनावणीच्या दरम्यान उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आपलं अतिशय गंभीर अशा प्रकारचं निरीक्षण नोंदवलं। तत्कालीन महसूल राज्यमंत्री यांच्या विरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध आहेत, जिल्हा कोर्टाचा आदेश माहिती असूनही राज्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला। जगपाल सिंग प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य सरकारच्या शासन निर्णयाची राज्यमंत्री महोदयांनी पायमल्ली केली। अध्यक्ष महोदय, एवढंच नाही, महसूल मंत्री तुमच्या अंडर जे जिल्हाधिकारी काम करतात त्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल राज्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतलेला अवैध असल्याचं वाटलं त्यांना आणि ते वाटल्यानंतर त्यांनी 5 जुलै 2022 ला महसूलचे अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं। त्यावेळेस देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आणि हे सरकार आलेलं होतं
आणि त्याच्यामध्ये वादग्रस्त आदेशाचा अंमल केल्यास सुप्रीम कोर्टाचा अनादर होईल असं स्वतः कलेक्टरनी मला वाटतं नितीन करीरांना कळवलं असं कळून देखील आवश्यक दिशानिर्देश देण्याची मागणी त्यांनी केली। या पत्रावर दुर्दैवाने माझ्या माहितीप्रमाणे अद्यापपर्यंत शासनाने कोणती कारवाई त्या ठिकाणी केलेली नाहीये। अध्यक्ष महोदय, ही जमीन 37 एकर आहे, अक्षरशः वाशिमला लागून आहे, 150 कोटी रुपयाची त्याची किंमत आहे। ह्याच्यामध्ये राज्यमंत्री महोदयांनी पदाचा पूर्णपणे दुरुपयोग केलेला आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय, राज्य शासनाचा निर्णय, सर्व बाबी त्यांच्या समोर असताना एका व्यक्तीला ह्याच्यामध्ये फायदा मिळून दिलेला आहे, त्यांचा हा पदाचा दुरुपयोग आहे, ही बाब अतिशय गंभीर अशी आहे। या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा नाही दिला। अध्यक्ष महोदय ऐका ना साहेब, अध्यक्ष महोदय आपण मांडलं दादा, आपण मांडलं तर मुख्यमंत्री महोदय नाही मुख्यमंत्री महोदय किंवा सन्मान्य मंत्री महोदयांनी चला पुढे घ्या, त्यांना चला मंडळातलं हकालपट्टी करावी, हे हायकोर्टाचे आदेश आहेत, मी ते आदेश तुम्हाला द्यायला तयार आहे। आणि अध्यक्ष महोदय ह्याच्यावरच नाही थांबलं, अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर आता एक भव्य राज्यस्तरीय कृषी आणि क्रीडा सांस्कृतिक महोत्सव ह्याच्यामध्ये तर अध्यक्ष महोदय एवढं भयानक आहे की ह्याच्यामध्ये माझा एक प्रश्न आहे आपल्याला, मला केव्हा आपल्या दाण्यात एक गोष्ट आणून प्रोसिजरली एक मिनिट बसा, अहो बसा, मी काय त्यांना थांबवलंय का, प्रोसिजरली एक प्रश्न विचारायचा तेवढा विचारू दे ना। सन्मान्य विरोधी पक्ष नेते, आपण 57 अन्वय सूचना आज दाखल केली, त्या सूचने बरोबरच आपण 57 ची एक नोटीस दिली आणि 35 ची नोटीस दिली। आता 35 ची नोटीस दिल्यानंतर आपण स्वतः हे मान्य केलं की संबंधित सदस्याला ह्याबद्दलची माहिती दिल्याशिवाय आपण हा विषय सभागृहात आणणं योग्य नाही हे आपण स्वतः 35 ची नोटीस देऊन मान्य केलं। आता ऐका तर करा 35 ची नोटीस दिल्यानंतर आता स्वतः आपणच तो विषय आणणं हे योग्य आहे का? म्हणजे तुम्ही एक तर 35 ची नोटीस द्यायला नाही पाहिजे होती, 35 ची नोटीस दिल्यानंतर आपण स्वतः मान्य केलं, अध्यक्ष महोदय योग्य नाही, ऐका योग्य नाही। नियमाप्रमाणे जेवढं जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करतोय आम्ही, पण सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी असताना किंवा एकनाथराव शिंदे असतील, बाकीचे मान्यवर विरोधी पक्ष नेते होते, तेव्हा आम्ही बघितलेलं आहे ही बाब अतिशय गंभीर आहे। हे म्हणजे हायकोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत, हायकोर्टाचं ऐकलं नाही त्यामुळे आपण थोडक्यात मांडा ऐका, नियम बाहेर ठरला, सुप्रीम कोर्टाचं ऐकलं नाही, त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं, अतिरिक्त मुख्य सचिवांनी अजून त्याच्याबद्दल कळवलेलं नाहीये। आणि अध्यक्ष महोदय त्याच्यावरच नाही, हा जो कार्यक्रम त्यांनी घेतला ह्याच्यामध्ये तर राज्यातून साधारण 25 ते 30 कोटी रुपये सिल्लोडला तिथं 1 ते 10 जानेवारीला एक कार्यक्रम घ्यायचा आहे, त्याच्याकरता कृषी मंत्र्यांनी कर्मचारी अधिकारी एका कृषी संचालकाने समन्वयाने राज्यभरातून पैसे गोळा करीत असल्याची बाब प्रसारमाध्यमाच्या समोर आलेली आहे। अध्यक्ष महोदय त्याच्या संदर्भातले पुरावे पण माझ्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदय 10 पेक्षा जास्त तालुके ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यातला प्लॅटिनम म्हणजे 25,000 त्यांनी द्यायचे, 30 प्रवेश पत्रिका त्यांनी खपवायच्या, डायमंड 15,000 च्या 50 प्रवेश पत्रिका खपवायच्या, 10,000 गोल्डच्या 75 प्रवेश पत्रिका खपवायच्या आणि 7,500 च्या सिल्वरला 150 प्रवेश पत्रिका खपवायच्या। जे 10 पेक्षा जास्त तालुके म्हणजे तुमचा नगर जिल्हा, आमचा तुमचा नागपूर जिल्हा, पुणे जिल्हा आणि 10 च्या आत आहेत, तिथं मात्र त्यांना सांगितलंय की प्लॅटिनमचे तुम्ही 15 खपवा, तुम्हाला 30 अडचणीचं होईल, डायमंड 50 च्या ऐवजी 25 खपवा आणि 75 च्या ऐवजी गोल्ड 40 खपवा आणि कुपन हे कुपन आहेत आणि सिल्वरची 75 खपवा। अध्यक्ष महोदय सदर कार्यक्रम पत्रिका शासकीय नसली तरी प्रवेश ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांचे फोटो टाकलेले आहेत। काही कार्यक्रम दादाजी भुसे कृषी मंत्री असताना आमच्याच काळामध्ये आम्ही अशा प्रकारची कृषी प्रदर्शने घेण्याच्या करता बजेटमध्ये तरतूद केलेली होती, त्याबद्दल माझं काही दुमत असण्याचं काही कारण नाही। परंतु आता हा जो कार्यक्रम होतोय राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव आणि ह्याच्यामध्ये अजय अतुल नाईक सगळ्या सभागृहाला माहिती आहे की किती कोटी रुपये घेतात ते,
त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी सुनील ग्रोवर ह्याची त्या ठिकाणी कव्वाली, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी खूप ऐकू टीम, चौथ्या दिवशी इंदोरी महाराज यांचं कीर्तन, पाचव्या दिवशी आदर्श शिंदे नाईट, सहाव्या दिवशी चला हवा युद्धाचा कार्यक्रम, सातव्या दिवशी अवधूत गुप्तेचे नाईट, आठव्या दिवशी महाराष्ट्राची कार्यक्रम पत्रिका पाठवली नव्हती तुम्ही? नाही नाही अध्यक्ष महोदय, हे सगळं आता पुढे जाऊ, असं नाही अध्यक्ष महोदय, आपण अध्यक्ष आपण मी आपल्याला वेळ दिला सोनाली कुल पाटील साहेब आपल्या काय म्हणतात? मुख्यमंत्री महोदय ह्याला करोडो रुपये लागतात, आपण पण सगळेजण सरकारमध्ये तुम्ही आता आहेत आम्ही पण होतो, त्याच्यामध्ये असे कार्यक्रम राज्याचा कार्यक्रम म्हणून सरकारची तरतूद करून त्या ठिकाणी घेता येतात। आता वसुली करण्याचं काम तुम्ही कुठल्याही आमदारांना आपापल्या मतदारसंघामध्ये ते कृषीची दुकानं असतात ना त्याच्याबद्दल त्यांना सांगितलेलं आहे, सगळ्यांच्यामध्ये अतिशय नाराजी आहे आणि कुणी थांबायला तयार नाही। सिल्लोड महोत्सवासाठी कृषी विभागाला वेठीस धरलंय, मी अधिकाऱ्यांची नावं घेत नाही, अधिकारी म्हणले दादा आम्हाला कोट करू नका, परंतु आम्हाला न विचारता आमचे तिथं फोटो टाकलेले आहेत, आम्हाला त्याच्यामध्ये हे काही माहिती नाही। आम्हाला एवढं माहिती आहे सांस्कृतिक विभागाने काही कार्यक्रम बैलगाडीची म्हणजे स्पर्धा गाड्यांची स्पर्धा त्याच्याकरता पैसे काही दिलेले आहेत आणि काही कृषी विभागाने कृषी प्रदर्शनाकरता पैसे दिलेले आहेत, ह्या कार्यक्रमाकरता कुठल्याही प्रकारचे पैसे दिले नाहीत। अध्यक्ष महोदय ही बाब अतिशय गंभीर आहे, तुम्ही कुठल्या हे प्रवेश पासचा रंग वेगवेगळा छापलेला आहे त्याच्यामध्ये प्लॅटिनम डायमंड गोल्ड सिल्वर लिहिलेलं आहे, तरी ही रक्कम टाकण्याचं सोयीस्कररित्या त्यांनी टाळलेलं आहे। साधारण महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी दुकानदाराला 5,000 रुपये वसूल करून द्यावे असं कंपल्शन केलेलं आहे, हे कशाचं जोखत आहे? हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाही आहे हे? काय अधिकार तुम्ही ज्यावेळेस शपथ घेता त्यावेळेस काय शपथ घेता? आणि अध्यक्ष महोदय हे दोन्ही प्रकरणं ही अतिशय गंभीर अशा प्रकारची प्रकरणं आहेत आणि ह्या प्रकरणावरून माझी तर उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला मागणी आहे, सरकारला मागणी आहे की तुम्ही संबंधित मंत्री महोदयांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे, त्याच्याशिवाय बोला, कारण सरळ सरळ ताशेरे ओढलेले आहेत, सरळ सरळ ते दोषी इतर निष्पन्न झालेले आहेत आणि 150 कोटीची जमीन एकाच्या घशामध्ये घालण्याचं काम केलेलं आहे, ह्याच्याकरता मंत्री केलं, ह्याच्याकरता त्यांना मोठेपण दिलं आणि ह्याच्यावर थांबलेलं नाहीत सातत्याने। तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांच्याबद्दल सतत काही ना काही घडतंय, कुठं ना कुठं कुणाला शिविगाळ देतात, त्याची क्लिप माझ्याकडे, मी तुम्हाला ती क्लिप देतो, अतिशय अर्वाच्य शब्दामध्ये शिविगाळ, महिला खासदारांच्या बद्दल अतिशय गरळ ओकण्याचं काम, त्यांनी अपशब्द वापरण्याचं काम, बेताल वक्तव्य करण्याचं केलं, त्याच्यामध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात अरे तू तुला चहा नकोय, दारू दारू पितो का दारू, अरे काय मंत्री आहे का काय, काय जनाची नाही मनाची, निर्लज्जपणाचा कळस आहे, निर्लज्जपणाचा कळस, आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आपण आहात, तुमच्या 115 मुळे हे मंत्री झालेत, तुम्ही तेवढेच जबाबदार आहे। देवेंद्र फडणवीस पाटील साहेब बोला, आपण तुमच्याकडे फार वेगळ्या अपेक्षेने महाराष्ट्र बोला, आपण दिल्लीमध्ये अपेक्षेने आपण मांडलेला मुद्दा समजला, आता तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहेत, ह्याचं उत्तर सभागृहाला मिळालं पाहिजे, अंतरचा राजीनामा तुम्ही घ्या पाहिजे, पाटील साहेब बोला, तुम्ही ठरवलं तर घेऊ शकता, तुम्ही काय करता सोयीचं असेल, अरे ते मुख्यमंत्री दादा आपण मांडलेला मुद्दा समजला नसेल तिथं माझा बोला।